माझगावचे आमचे सरपंच, त्यानंतर आमचे विनोद शेठ साबळे, सगळी मंडळी या बक्षीस समारंभामध्ये उपस्थित असलेले आमचे पाहुणे मंडळी, पद्मताई पाटील, आमचे ज्ञानेश्वर मालकर, बंधू बडेकर, किशोर पाटील, सगळे सावरळीवरून काही पाहुणे मंडळी आलेले आहेत. डोणवात पासून आपण बघितली सगळी मंडळी, या वडगाव प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलेली आहेत. आमचे आसऱ्याचे सरपंच बळीराम जांभळे, थेट सरपंच, सध्या थेट सरपंचचे दिवस आहेत आणि त्यांचंही स्वागत आहे. इथे आमचे सुदर्शन पाटील ताऱ्याचे सगळं भविष्य बघतायत, कोणी काय केलेलं आहे, कोणी काय काय केलंय. दोन्ही टीम बघा, वाणिवली आणि धारणी, या परिसरातील जे खेळाडू होते 36 गावं आणि 32 वाड्यांच्यातले, त्यांना कुठेतरी संधी दिलेली आहे या वडगाव प्रीमियर लीगनं. अभिषेक, आता याच्यामध्ये जे गाजलेले खेळाडू आहेत ते पुढे तुम्हाला कुठेतरी चमकताना दिसणार आहे. रायगड प्रीमियर लीग म्हणा, थोडस मागे वा प्रेक्षकांनी, जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना थोडस. आमचे भाऊ दुर्गे बघा, टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमी सगळीकडे असतात. ज्या मान्यवरांची आपण नावं घेऊ त्यांना खाली उतरावं लागणार आहे, थोडं त्यांना व्यायाम होईल संध्याकाळचा. या स्पर्धेतील सगळे जे खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, आणि सगळ्यांच्या नजरा आहेत त्या बाईकवरती, कोण या बाईकचा मानकरी ठरणार या परिसरामध्ये. वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये बाईक कोणाला मिळणार याकडे तमाम सगळ्या अभिषेकांच्या नजरा आहेत. बाईक आहे मालिकावीर, त्यानंतर फलंदाजांसाठी सायकल आहेत, गोलंदाजांसाठी सायकल आहे. बाईक ज्या सुपर फोर मध्ये आहे, बाईकचा बाईकवर जो मॅन असेल तो सुपर फोर मधनं निवडला जाईल. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षकांचे शूज आहेत. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये आणि भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि भव्य चषक, 25,000 रुपयांचं तृतीय पारितोषिक आहे आणि चषक, आणि 25,000 याचं चतुर्थ पारितोषिक आहे. आणि हे सायकली ज्या आहेत फलंदाज आणि गोलंदाज, त्या सुपर सुपर एट मध्ये आहेत ना सायकली, सुपर एट मध्ये आहेत. समीर मालकर जे अध्यक्ष आहेत प्रीमियर लीगचे, ते सांगतायत सुपर लीगचे, या प्रीमियर लीगचे अध्यक्ष आमचे समीर मालकर सांगतायत सुपर एट मध्ये दोन्ही सायकली आहेत. आणि जे शूज आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी, थोड्याच वेळात आता इथे आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी आपल्याला या प्रीमियर लीग साठी मदत केलेली आहे त्या सगळ्यांना आपण धन्यवाद या ठिकाणी देणार आहोत. ज्यांनी आपल्याला लाईव्ह आपल्याला ज्यांनी दिलेला आहे, ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिलेला आहे शूज, ते विनय पाटील, उत्कृष्ट गोलंदाज अशोक मुंडे यांच्याकडनं, उत्कृष्ट फलंदाज ज्ञानेश्वर मालकर यांच्याकडनं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी ज्या बायसिकल देण्यात आल्या आहेत त्या अशोकजी मुंडे आणि ज्ञानेश्वरजी मालकर यांच्याकडनं मिळालेल्या आहेत. टी शर्ट ज्यांनी आम्हाला या ठिकाणी परिधान करण्यासाठी दिलेल्या आहेत ते आमचे वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये गणेश गणपत पाटील, पद्माकर वामन पाटील, गजानन दामो पाटील, रोशन चंद्रकांत जंगम, हरेश पाटील आणि नंदकुमार पाटील, अमोल पाटील, कुंदन पाटील, राजेंद्र दसवंते, कैलास भालेकर, अभिजित पाटील, कल्पेश पाटील, निकेतन मोदले, सनी दाबणे, अरविंद पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, कल्पेश पाटील, संकेत पाटील, विकास पाटील, सूर्यकांत पाटील, अरविंद पाटील, सोमनाथ तात्रे, प्रतीक भालेकर, राहुल पाटील, प्रतीक पाटील, सतीश पाटील आणि रोशन पाटील, सगळे पाटील या ठिकाणी, आणि फक्त एक जंगम यांचा अपवाद वगळला तर सगळ्या पाटलांनी आम्हाला या ठिकाणी ज्या टी शर्ट दिलेल्या आहेत त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि तुम्ही मगाशी म्हणालात पाटील पाटलांचं सगळं आहे, तुम्हाला माहिती असेल राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा सगळ्यात जास्त मंत्री हे पाटील होते. आणि ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे त्यांच्यासाठी गोव्याची ट्रीप रवी दुर्गे यांनी मात्र या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. आम्हाला पण न्या, आम्हाला विसरू नका. पण तुमचं काय काम आहे? आपण त्यांच्या बरोबर इथे आपण पाहतोय अभिषेक पीटीसी लाईव्ह.
पनवेल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा लाइव दाखवण्यात आली आणि आमचे विलास शेठ पाटील उद्योजक त्यानंतर संदीप पाटील त्यानंतर आमचे नरेश पाटील साहेब आणि संदेश काटावले या चौघांनी आपल्याला हे लाइव या ठिकाणी दिलेले आहे आणि ही जी बाईक आपण बघतोय बाईक कोणाला मिळणार याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहेत ती बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे ते सुरेश शेठ पाटील आणि मनोज पोर्वे या दोघांकडनं ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे कैलासवासी विनायक थोरवे यांच्या स्मरणार्थ कारण सुरेश पाटील साहेबांचे ते अतिशय जवळचे मित्र होते आणि त्यांच्या स्मरणार्थ ही बाईक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे नक्कीच आणि हे सगळं तामझाम आपण बोलतोय ते सगळं सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये स्वतः साबळे साहेब बसले तेही बऱ्याच टुर्नामेंट साठी जातात तर हे फार चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे ते सुरेश शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि समीर मालकर यांच्या अध्यक्षतेखाली विनायकजी पाटील विनय पाटील हा त्यांची फार महत्वाची भूमिका या टुर्नामेंट साठी आम्हाला मिळालेली आहे त्यांचे सुपुत्र विनय नामू पाटील खरं तर नामू पाटील म्हटलं की या परिसरातील एक चांगले समालोचक होते आज आपल्यामध्ये नाहीये त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही माझेही अगोदरचे समालोचक होते नुसती क्रिकेट नाही बायांचे गाणे असू द्यात शर्यती असू द्यात कुठलाही कार्यक्रम असला तरी नामू पाटील या भागामध्ये आमच्याही पुढे होते आणि त्यांच्या चिरंजीव विनय पाटील यांना मी विनंती करतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील कोण असेल केतन मुंडे ज्यानं चार झेल घेतलेले आहेत दोन रनआउट केलेले आहेत केतन मुंडे यांना विनंती आहे की त्यांनी उत्कृष्ट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक येथे घ्यायला यायचं चला या विनय पाटील छोटा पॅक बडा धमाका ज्यांनी खरोखर फार चांगली कामगिरी या टुर्नामेंट साठी केलेली आहे आणि काल चांगली फटकेबाजी पण केली नरेश ठोंबरे सारख्या गोलंदाजावरती त्यांनी आक्रमणही काल केलं ते विनय पाटील यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट केतन मुंडे जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी तांबडीचा खेळाडू आज खेळलाय तो पौद या टीम संघातून आमचे गोपीनाथजी जाधव यांच्या संघातून खेळलेले आहेत फायनल मारले असते ना तर गोपीनाथ जाधव यांनी काश्मीरला नेले असते ना यांनी गोव्या काश्मीर बोलूया पुढच्या बक्षिसाकडे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक जात आहे हे पारितोषिक जाण्याच्या अगोदर मी पाहुण्यानं विनंती करणार आहे अशोकजी मुंडे माझे सरपंच यांना मी विनंती करणार आहे हे पारितोषिक देण्यासाठी अशोक मुंडे साहेब मला तोंडे कामानिमित्त गेलेले आहेत दुसरं सांग अविनाश दादा यांना विनंती करूया अविनाश पाटील आणि बंधू बडेकर आणि विश्वनाथ पाटील या तीन मान्यवरांना विनंती आहे आणि अनंत गडगे या चार पाहुण्यांना विनंती आहे की हे पारितोषिक ट्रॉफी राहिलेली आहे केतन मुंडेची ट्रॉफी महत्वाची आहे पूर्वी 20,000 खर्च करायचे शर्यतींना बालदी घेऊन यायचे 100 रुपयाची पण ती महत्वाची होती आणि ती ट्रॉफी मात्र केतन मुंडेला या ठिकाणी देण्यात येते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जात आहे क्रिशप इलेव्हन वाडिली संघाचा कोण असेल हा विश्वनाथ पाटील साहेब बंधू बडेकर अनंत गडगे अविनाश पाटील यांना विनंती करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट क्रिशप इलेव्हन वाडिवली संघाचा कोण प्रतीक मोरे ऋतिक मोरे प्रतीक मोरेने दोन षटकार मारलेला कैऱ्यामध्ये ऋतिक मोरे हा ऋतिक मोरे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जो 49 धावा त्यानं दिलेल्या आहेत परंतु 9 विकेट त्याने घेतलेले आहेत तो ऋतिक मोरे वाणिवली संघाचा हा खेळाडू आणि ही सायकल खर तर पेट्रोल महाग झालेलं आहे आणि व्यायाम करण्यासाठी खेळाडूंना व्यायासाठी बघा तुम्ही पेट्रोलचा विषय काढला साबळे म्हणताय साहेब म्हणतायत की फिटनेस साठी पाहिजे म्हणजे त्यांनी बरोबर बाजू मांडलेली आहे तर इथे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या ठिकाणी दिला जाणार आहे या खेळाडूला आमचे पाहुणे विश्वनाथ पाटील साहेब उपसरपंच बंधू बडेकर
त्यानंतर आनंद गडगे, सुरेश दादा पाटील साहेब, स्वतः समीर मालकर आणि इथे मात्र ऋतिक मोरे खुश झालेल्या सायकलवरच घरी जाणार आहे. दुसरा पारितोषिक आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि पाहुणे असतील ज्ञानेश्वर मालकर साहेब, माजी सरपंच ठोंबरे, माजी सरपंच ज्ञानेश्वरजी मालकर ज्यांनी ही सायकल पुरस्कृत केलेली आहे, त्याचबरोबर संतोष ठोंबरे, माजी सरपंच उमेशजी ठोंबरे या मान्यवरांना मी विनंती करतोय. ही सायकल आहे बेस्ट बॅट्समन, कोण असेल बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, कोण असेल एखादं नाव सांगा कोणीतरी. आ पाडगे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कस्तुरी इलेव्हन तळवली संघाचा रोहित पाडगे. जोरदार टाळ्या रोहित साठी, मस्त फलंदाजी रोहित पाडगे. मॅच खेळला, इनिंग खेळला 5 आणि 99 धावा केलेल्या 46 चेंडूंमध्ये एक धाव सेंचुरी साठी. जोरदार टाळ्या, मस्त रन मशीन, रन मशीन म्हणून त्याची ओळख आहे. सावरवली खेळाडू आहे उजव्या हाताचा इलेव्हन प्रीमियर लीग. अभिषेक खाली जातो जा, थोडासा मुलाखत घे. रोहित पाडगे रन मशीन, आता सायकलवर, आता मशीनवर नाही चालायचं, सायकलवर चालायचंय सावळीला. ते रोहित पाडगे ज्या मस्त फलंदाजी केली रोहित पाडगेनं या मॅच मध्ये. रोहित पाडगे आमच्या सोबत आहेत, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळालेला आहे. रोहित एकंदर या टुर्नामेंटमध्ये आपल्याला मला असं वाटतं तिसऱ्या की चौथ्या, मला माहित नाही, पण हा चौथ्या नंबरवरती समाधान मानावं लागलं. काय रणनीती होती आपली सेमी फायनलच्या मॅचमध्ये? सेमी फायनल आम्ही मॅच हारलो, सेमी फायनल मॅच आम्ही हारलो. आमचा स्कोर चांगला होता पण आमच्या बॉलर आणि फिल्डर करून चुका जास्त झाल्या आणि बहुतेक आम्हाला असं वाटतंय का अंपायर्स कॉल हा चुकीचा होता, तो आम्हाला जरा फेर वाटले नाही ते, म्हणून आम्ही जरा थोडं आम्हाला दुःख झालं त्या गोष्टी. हा नक्कीच, तुमचा असं एखाद्याला वाटतं कधी कधी की काही गोष्टी होतात, परंतु सचिन तेंडुलकर हे गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांना ओळखलं. आता 1-7 वेळा त्यांना चुकीच्या पद्धतीनं पंचाने आउट दिलं होतं. आता खरं की खोटं हा पंचाना निर्णय माहिती आपण असं बोलू शकत नाही, त्याबद्दल नो कमेंट्स, परंतु एकंदर या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन चांगलंच होतं, सुरेशांना मला आल्या आल्या बोललेले तेव्हा, जेव्हा ऑप्शनला आलेलं तेव्हा मी काही बाईक, बघ ही बाईक तुलाच घ्यायची होतो रेसमध्ये, मी थोड्या रनसाठी पाठी राहिलो पण काही हरकत नाही, नेक्स्ट वे टाईम करू. अभिनंदन आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा. यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेमध्ये. 16 संघांनी भाग घेतला होता, 13 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली होती. आज आहे 17 तारीख, 13, 14, 15, 16, 17 जसे जसे दिवस वाढत गेले तसे पाहुणे वाढत गेले, तसा तसा या स्पर्धेचा दर्जा वाढत गेला आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे तो संघ आहे. परंतु त्या अगोदर मी पाहुण्यांना विनंती करेन, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि ट्रॉफी. पाहुण्यांना विनंती करणार आहे, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय आमचे आत्माराम जांभुळकर उद्योगपती, त्यानंतर नंदकुमार जांभुळकर, संदीपजी पाटील आणि तुकाराम मालकर साहेब आणि रमेश पाटील आमचे कैऱ्याचे, या सगळ्या मंडळींना विनंती आहे की हे पारितोषिक आपल्या हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. थोडीशी तजदी पाहुण्यांना आम्ही देतोय संध्याकाळच्या वेळेला. भरपूर पाहुणे मंडळी आज आपण पाहतोय या वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग आणि महेंद्र मालकर या मान्यवरांना विनंती आहे की आपण हे 4 नंबरचं पारितोषिक आहे या स्पर्धेचं, 25,000 आणि ट्रॉफी. कोण आहे रे 4 नंबर? एवढा वेळ, अरे तेवढंच बक्षीस आहे, काय फरक पडतोय?
सांगा ना काय करायचं, पहिल्या बरोबर हरला त्याचा तिसरा नंबर आणि जो दुसऱ्या बरोबर आला त्याचा चौथा लावा ना। कस्तुरी इलेव्हन तळवली जे आमचे प्रीमियर लीग चे अध्यक्ष होते समीर मालकर त्यांचा संघ चार नंबरचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे आणि त्या कस्तुरी इलेव्हन कस्तुरी सारखा सुगंध होता त्यांच्या खेळामध्ये, शेवटला थोडेसे कमी पडले। चला कस्तुरी इलेव्हन तळवली। समीर मालकर आता वेगळ्या पोशाखामध्ये आहेत, अमोल लीगचे अध्यक्ष आहेत, त्यांचे पॅकर्स अमोल मालकर, अमोल मालकर, अमोल मालकरला इथे खांद्यावर घेतलं होतं, वरातीत नाही नाचवलं तेवढं या मैदानात त्यांना नाचवलं होतं। ते अमोल मालकर पॅकर आहेत आणि इथे मात्र जोरदार टाळ्या, चार नंबरचं पारितोषिक पटकवलंय कस्तुरी इलेव्हन तळवली संघ, 25,000 रोख आणि चमचमती ट्रॉफी। जोरदार टाळ्या होऊ द्यात, मस्त खेळ केला तो कस्तुरी इलेव्हन या टीमनं। चौथ्या नंबरवरती त्यांना जरी समाधान मानावं लागलं असलं तरी त्यांच्याकडून चांगला खेळ झालेला आहे। यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे। मी आमचे थेट सरपंच आसरेगावचे बळीराम जांभळे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी यायचंय। दुसरे आमचे पाहुणे रमेशजी खांडेकर, नितीनजी चौधरी, वैभवजी भोईर आणि किशोरजी पाटील आणि प्रसादजी पाटील आणि अनंता पाटील, नरेश पाटील या मान्यवरांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक देण्यासाठी जायचंय। किशोर पाटील साहेब तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, हे पटकावलेलं आहे ओव्ही इलेव्हन पौच संघानं, 25,000 रुपये रोख आणि ट्रॉफी। गोपीनाथजी जाधव साहेब ज्यांचा संघ होता शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना षटकार बसला, गोपीनाथ जाधव साहेबांचा चेहरा थोडा पडला होता परंतु त्यांनी सांगितलं की जो जिता वही सिकंदर बाजीगर, ज्याने षटकार मारला आणि ते जिंकले। निचयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजा छत्रपतींना मानाचा मुजरा। ही वडगाव प्रीमियर लीग, एवढे प्रेक्षक प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिले नाहीत, प्रेक्षक सोडा पाहुणे तर त्याच्या डबल। सुरेश दादांची ताकद काय आहे, सुरेश दादांचं प्रेम काय आहे हे वडगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं। नियोजन तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय तो ओव्ही इलेव्हन पौच संघ। सगळे आमचे पाहुणे बळीराम जांभळे साहेब, गोपीनाथजी जाधव, किशोरजी पाटील, नाव सांगा, रमेशजी खांडेकर, नितीनजी चौधरी, वैभवजी भोईर, प्रसादजी पाटील आणि अनंता पाटील, हे सगळी मंडळी या ठिकाणी पारितोषिक देत आहेत। जरा जोरदार टाळ्या, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ओव्ही इलेव्हन पौच संघ। नक्कीच त्या टीमचे कर्णधार आहेत केतन मुंडे, यांच्या बरोबर आम्ही संपर्क साधणार आहोत। केतन, आपण या टुर्नामेंट मध्ये फार चांगला खेळ केला, कुल कॅप्टन म्हणून आपली ओळख आहे, पण असा कुठला निर्णय ऐन मोक्याच्या क्षणी आपला चुकला आणि आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं? निर्णय असं नाही सुरेश दादा, थोडस अंपायर आपण मैदानात मध्ये असल्यामुळे त्यांचं स्वागत राहिलेलं आहे, त्यांचं आपण करून घेऊया। हा केतन, निर्णय चुकलेला नव्हता, निर्णय सगळे व्यवस्थित झाले, परंतु शेवटच्या क्षणाला ज्याच्या हातामध्ये बॉल आहे तो त्याच्या माइंडनुसार बॉल टाकणार। आपण किती ग्राउंडमध्ये सांगितलं त्याला, एक चेंडू खराब पडला त्यामुळे तो षटकार गेला, तर त्यामुळे आम्ही तो सामना गमावला, परंतु काही हरकत नाही, क्रिकेटमध्ये होत असतं। ते सगळ्यांनी चांगला खेळ केला आणि आयोजनाचा सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी सगळ्या प्लेयर्सला इथे खेळण्याची संधी दिली, जे लोकल प्लेयर्सला एक प्लॅटफॉर्म भेटत नव्हता तो इथे नवीन टॅलेंट लोकांना बघायला मिळाला, त्यामुळे त्यांना सुद्धा धन्यवाद। एक महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला, तुम्ही सिद्धू इलेव्हन कैरे टीमच्या बरोबर ती मॅच जिंकली आणि त्या मॅच मध्ये बऱ्याचशा लोकांच्या हृदयाचे ठोके पण चुकले होते, अगदी दोन चेंडू मध्ये दोन षटकार मारल्यानंतर शेवटच्या एक बॉल मध्ये एक धाव करायची होती, त्यावेळेला आपली मनाची स्थिती कशी होती, काय आपल्या डोक्यामध्ये चालू होतं? मनाची स्थिती माझी काही जास्त प्रेशर नव्हतं मला, कारण की बॅट्समनला प्रेशर होतं,
एक सिक्स मारायचं असं तर मला प्रेशर होतं आत्ता क्षणाला. सेमी फायनलला माझ्यावर प्रेशर होतं की सिक्स मारणार होता. एक रन तर निघणारच होतं, एक निघला असतं तरी काय असतं मोठा केलं नव्हतं. पण जर वाचवला असता तर बॉलरसाठी मोठी ती गोष्ट होती आणि बॅट्समनसाठी इझी टास्क होता. पण तो ॲक्च्युली बघायला गेलं तर सिंगल रन काढणं म्हणजे मोठा टास्क आहे. बॉलरला सांगितलं होतं फक्त एक लाईन लेन ठेव, तुला फिल्डिंग जशी लावले त्याप्रमाणे बॉल टाक, बॉल फक्त माझ्या हातात आला पाहिजे, बाकी सगळं मी बघेन पुढे काय करायचं. शेवटचा प्रश्न आपल्यासाठी एकंदर वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग अध्यक्ष आमचे समीर मालकर आणि या प्रीमियर लीगचे प्रणेते आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके नेते सुरेशदादा पाटील यांनी या प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. आपण या आयोजनाबद्दल एकंदर काय म्हणाल? आयोजन करणं ही लहान गोष्ट नसते. हे जे आयोजन करतात त्यांनाही माहिती असतं किती मेहनत लागते. त्याच्या चार दिवस पाच दिवसाच्या मॅचसाठी आधी तीन चार महिने मेहनत करावी लागते, त्यानंतर हे चार दिवस आपल्याला इथे बघायला भेटतात. तर त्यामुळे त्यांचंसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी एवढी चांगली स्पर्धा इथे आयोजित केली. आणि सुरेशदादा पाटील हे सगळ्यांनाच इथे सपोर्ट करतात, त्यामुळे त्यांचा नेहमीच सपोर्ट खेळाडूंनासुद्धा राहिला आणि बाकी क्षेत्रातसुद्धा त्यांचा सपोर्ट असतो. त्यामुळे त्यांचंसुद्धा धन्यवाद मानतो आणि अशी स्पर्धा त्यांनी नेहमी दरवर्षी भरवून खेळाडूंना इथे संधी द्यावी अशी आशा बाळगतो. एक शेवटचा प्रश्न आता आपण म्हणत म्हणून विचारतो, मी जास्त वेळ काही घेणार नाही. तीन तालुक्याची प्रीमियर लीग आता काही दिवसांमध्ये आयोजित केलेली आहे. या वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचा त्या तीन तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये काय फायदा होऊ शकतो का? सगळ्यांना माझी अशी एक आव्हान आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त तिथे फॉर्म भरावेत, कारण की ज्याच्याकडे टॅलेंट आहे तिथे त्याला खेळायला संधी मिळेल. ते तीन तालुक्याचा प्लॅटफॉर्म असल्यामुळे बाहेरचे बॉलर्स तुम्हाला फेस करायला भेटतात, नवीन नवीन बॅट्समन मिळतात. तर तुम्ही सुद्धा तिथे फॉर्म भरून आपला खेळ दाखवावा आणि जसं इथे या विभागामध्ये तुम्ही आपला खेळ दाखवला तसं तीन तालुक्यांमध्ये सुद्धा तुमचं नाव झालं पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करा. एवढं बोलून मी थांबतो आता. धन्यवाद, तुम्ही थांबा. तुम्हाला पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा आहेत. ऑल टू संतोष चौधरी सर. केतन मुंडे यांनी सांगितलं खरं तर तीन तालुक्याची टुर्नामेंट आम्ही जिंकली होती. राजवाडा पोसरी संघाने मी मॅनेजर होतो त्या टीमचा. बोलूया आमचे जे पंच आहेत त्यांनी भरपूर चांगली मेहनत घेतलेली आहे. अविनाश पारंगे जे आमचे पंच त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. अविनाश पारंगे, त्यानंतर आमचे नरेश म्हात्रे, अरुण पारंगे, टीके कुरंगळे सर, अनिरुद्ध सोनावणे, सगळ्या पंचांनी चांगलं काम, पाच दिवस नरेंद्र पाटील या सगळ्यांनी अतिशय चांगलं पंचांचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या सगळ्या पंचांचं या ठिकाणी सत्कार स्वागत या ठिकाणी करण्यात येतोय. सगळी जबाबदारी त्यांच्याकडे असते. खरं तर पंचांवर राग पण असतो बऱ्याचशा खेळाडूंचा. ज्याच्या विरोधात निर्णय जाईल तो पंचांच्या विरोधात असतो. परंतु त्यांनी मात्र कोणतेही चांगलं काम या ठिकाणी आमचे अविनाश पारंगे. अविनाश पारंगेची टीम पण रीचच्या प्रीमियर लीग मध्ये फायनल मारले. त्यांनी नाईटला फायनल मारून इथे आलेले काल ते अविनाश पारंगे, नरेश म्हात्रे, अरुण पारंगे, टीके कुरंगळे सर आणि अनिरुद्ध सोनावणे यांनी पाच दिवस नरेंद्र पाटील सगळ्या पंचांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. अरुण पारंगे, त्यानंतर आमचे नरेश म्हात्रे आणि अविनाश पारंगे. पंचांचं काम खरं तर मेहनतीचं असतं. मैदानामध्ये आम्ही इकडे खुर्चीत बसून भले चुकी झाली तर माफी मागू शकतो, परंतु त्यांना तो पण चान्स नाही. आणि या सगळ्या पंचांचं आम्ही स्वागत करतो. एक या रसायनीमध्ये नाही तर रायगडमध्ये ही मंडळी जात असतात, त्यांचं स्वागत आहे. वळूया द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जे पटकावलंय आणि त्या अगोदर मी पाहुण्यांना विनंती करतोय. गोरक्षनाथ मुंबईकर, दीपकजी ठाकूर, आदरणीय धारणीचे आमचे अनंत पाटील, आदरणीय भगवान पाटील, बीके ठोंबरे आमचे जावई, आदरणीय तुकाराम पाटील साहेब, मधुकर ठोंबरे, चंद्रकांतजी जंगम, अशोक मोदले, गजानन पाटील आणि लक्ष्मण पाटील या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण समोर यायचंय आणि हे पारितोषिक जात आहे रोख रक्कम 50,000
आणि ट्रॉफी आणि हे पारितोषिक जात आहे कृष्ण पिल्यावर वाणिवली संघाला। जोरदार टाळ्या वाजवा वाणिवली टीम साठी। टीम इलेवन वाणिवली जोरदार टाळ्या वाजवा। मस्त खेळ केला वाणिवली टीम ने। राकेश थोरवे आमचे बा जेवढे राकेश थोरवे स्मार्ट आहेत त्यापेक्षा त्यांच्या गाड्या स्मार्ट असतात। आणि त्यांचा वाणिवली संघ इथे मात्र जिंकलेला आहे। वाणिवली संघ पाहुणे आमचे राकेश थोरवे पण विनंती असेल आपण जाऊया तिकडे जा। आमचे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कृषभ इलेव्हन वाणिवली 16 संघांनी भाग घेतलेला कैलासजी थोरवे संघ मालक कैलास थोरवे आज आनंदात आहेत। त्यांनी अजून सांगितलं नाही कुठे नेणार त्यांना। रवींद्र दुर्गेने सांगितलं गोवा तुम्ही कुठे दमण का। नक्कीच नक्कीच असे जर संघ मालक असतील कर्णधार यांच्याबरोबर आम्ही संपर्क करणार आहोत। टीमचे कॅप्टन हॅलो टीमचे कॅप्टन कोण आहे कर्णधार शरद मुसळे शरद मुसळे शरद पळाला असेल शरद मुसळे या ठिकाणी आहेत। लाचकोट आहे थोडा लाचकोट आहे दुसरा कोण बोलत असेल तर बोला ठीक आहे। आणि वळतोय आता आपण त्यापूर्वी मी या स्पर्धेचे जनक वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग ज्यांच्या दैदिप्यमान अशा नेतृत्वाखाली आयोजित केली गेली आणि फार चांगलं असं आयोजन केलं ते सुरेश दादा पाटील यांना मी या जिल्हा परिषद प्रीमियर लीगच्या बद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। अभिषेक जो बरसते वो गरजते नाही करून दाखवतात सुरेश दादा आणि 5 दिवसामध्ये त्यांचा पण आवाज बसलाय भरपूर त्याने इकडून तिकडे तिकडून इकडे धावत होते आणि मॅन ऑफ द सिरीज ज्या गोष्टीची उत्कंठा होती तो पाहुण्याने विनंती करतोय सुरेश शेठ पाटील मनोजी थोरवे यांच्या वतीने ही बाईक आपल्याला कैलासवासी विनायक थोरवे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे। मी पाहुण्याने विनंती करतोय सुरेश शेठ पाटील आणि मनोज थोरवे ज्ञानेश्वर मालकर प्रभाकर जाधव यांना विनंती आहे की आपण यायचंय। ही स्वप्नातील बाईक पद्माताई पाटील त्यानंतर आमच्या ठाकूरताई मनवेताई सगळ्या ज्या आमच्या या ठिकाणी महिला भगिनी आहे त्या सगळ्यांना ही विनंती असेल की आपण या शुभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहावं। मालिका वीराचं हे पारितोषिक दिलं जाणार आहे पण त्या नावाची अनाउन्समेंट नक्कीच केली जाईल। आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ज्याने मॅन ऑफ द सिरीज ज्याने 10 ओव्हरमध्ये 70 रन केलेले आहेत 70 धावा देऊन 11 विकेट घेतलेल्या आहेत आणि 38 चेंडूमध्ये 65 धावा केलेला खेळाडू कोण असेल आणि एक मेडल जोड पण टाकलेली आहे कोण आहे नाही नाही अजून एक सांगा नाव आणि तो आहे धारणी संघाचा मच्छिंद्र रसाळ। टाळ्या मच्छिंद्र रसाळ साठी जबरदस्त कामगिरी मच्छिंद्र रसाळ ठरलाय मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी ठरतोय मच्छिंद्र रसाळ। जोरदार टाळ्या बघा त्याला अगदी डोक्या खांद्यावरती आणून गाडीवर बसवलंय अभिषेक आता सर्व गोवा। अभिषेक गुणवंत कर्णधार आहे मी बघितलं जवळून त्याची मुलाखत घेतली अतिशय जेवढा खेळ चांगला आहे तसा तो माणूस म्हणून पण चांगला आहे तो मच्छिंद्र रसाळ। शांत स्वभावाचा हा खेळाडू आहे मच्छिंद्र रसाळ आणि त्याला ही SDP प्लॅटिना BMW प्लॅटिना SDP 9961 गाडीला नंबर पण दिलेला आहे 9961 सध्या तरी आपण नंबर दिलेला आहे। जोरदार टाळ्या मच्छिंद्र रसाळसाठी एकदा सगळ्यांनी वाजवा। वडगाव प्रीमियर लीग गोरख रसाळ दुसऱ्या टीम मध्ये होते वाणिवली मध्ये परंतु बघा प्रेम भाऊ आहे बंधू प्रेम
रावण म्हणाला रामाला का तुम्ही जिंकले, तुमचे भाऊ तुमच्या बरोबर होते, मी हारलो, माझा भाऊ माझ्या बरोबर नव्हता. आणि मच्छिंद्र रसाळ मच्छिंद्राने बोध, आता हरिभटाची वेळ झालेली आहे, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि तो गोरख रसाळ पण आलेला आहे. गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष. पण आपल्या एवढा आनंद झाला, अभिषेक आहे ना तिकडे, अभिषेक त्याला सोडणारच नाही. अभिषेक अभिषेक मच्छिंद्रकडनं पार्टी घे, अगोदर पार्टी घे आणि मग बोलायला दे. राऊंड मारतोय तो, राऊंड मारतोय. अगोदर बोल ना मच्छिंद्र, अगोदर जरा बोल मच्छिंद्र. आमच्या बरोबर थोडीशी आपण चर्चा करावी अशी विनंती आहे. मच्छिंद्र मच्छिंद्र या इकडे, जास्त वेळ घेणार नाही मच्छिंद्र. पाहुण्या ही या ठिकाणी उपस्थित आहेत, जास्त वेळ घेणार नाही मच्छिंद्र. प्लीज आपण बघूया, आपण फोटो घेतला जातोय. आणि अभिषेक सुरेश पाटील साहेब त्यांच्या पाठीमागे असतील बसायला, एक राऊंड तिथे मारला जाईल. सुरेश शेठ पाटील साहेब असतील पाठीमागे. ही स्पुरस जी टुर्नामेंट साठी मालिकावीराची जी बाईक स्पॉन्सर्ड केली आहे ती सुरेश दादा पाटील आणि मनोज थोरवे यांनी ही बाईक दिलेली आहे. नंतर घ्या फोटो, अगोदर राऊंड मारा, राऊंड मारा. बरं एक घ्या, नंतर तुम्हाला ट्रॉफी पण येणार आहे ना पहिल्या नंबरची, तेव्हाच फोटो घेतला असं ना. मच्छिंद्र रसाळ चला या इकडे, दोन मिनिटं आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. मच्छिंद्र या टुर्नामेंट मध्ये तब्बल 16 संघ खेळले, प्रत्येक टीम मध्ये रोज 4 टीम या ठिकाणी खेळल्या. एकंदर या पूर्ण टुर्नामेंट मध्ये या मध्ये आपली बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मालिकावीर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. एकंदर या टुर्नामेंट बद्दल आपलं मत काय? टुर्नामेंट बद्दल म्हणायचं तर सुरेश दादा पाटील यांनी आम्हाला खेळायला चान्स दिला इथे, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. खूप चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला दिला, सर्व खेळाडूंना खूप चांगली संधी मिळाली इथे, त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांची खेळ दाखवता आला. आम्ही पण प्रयत्न केला की लास्ट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, ट्राय करत होतो की जिंकता जिंकता 1, 2, 3 आणि आता लास्ट आम्ही फायनल पर्यंत आलो. त्याच्यामुळे आपण या टुर्नामेंट मध्ये सगळ्यात म्हणजे आता एकूण खेळाडूंचं गणित आपला करावा लागेल, त्या सगळ्यात टॉप आपण आहात. आणि या स्वप्नातली बाईक, मला पहिली बाईक आपल्याला मिळालेली, ही आपली स्वप्नातली बाईक आहे. एकंदर एवढे सगळे दिग्गज खेळाडू होते आणि आपणही दिग्गज आहात, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु काय डोक्यामध्ये आपण असं प्लॅनिंग केलं होतं की आपल्याला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब मिळवायचाच आहे? प्लॅनिंग तर काय अशी नव्हती की बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळेल म्हणून. सेकंड थिंग अशी होती की आम्हाला पॅकरनी भरोसा ठेवलेला आम्हाला की काही करून त्यांना एक नंबर कोणता तरी द्यायचा होता, त्यामुळे पॅकरना नंबर कोणता देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि बाईकचा तर एवढा विषय नव्हता, देन जे काय मिळणार होतं ते मिळणार होतं, बट पॅकरला खुश करणं ते मोठं. तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित 18 धावा मारल्या होत्या ना, फायनलला 18 धावा मारल्या होत्या आणि फायनलची मॅच होती ती, काय आपल्या मनामध्ये स्थिती होती? पहिल्या षटकात 18 धावा आणि मच्छिंद्र सारख्या एका वेगवान गोलंदाजाला काय स्थिती झाली होती आपली त्यावेळेला? एक्सपेक्ट नव्हतं केला, पण जयेश सोरबे 100% मारतो तुम्हाला. लास्ट टाइम पण 2 वेळा मारलेले आहेत त्यांनी. आणि सेम जे माझे बेस्ट बॉल आहेत तो त्याचा पण बेस्ट झोन आहे, त्यामुळे त्यावरती फटके पडतातच मला हार्डले. अभ्यास करणार हे आता पीटीसी लाईव्ह वडगाव प्रीमियर लीग बघून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रीमियर लीग मध्ये अभ्यास करणार का त्या जयेशच्या बॅटिंगचा? नक्की नक्की 100% करणार. शेवटचा प्रश्न आपल्याला, जास्त वेळ घेत नाही, या एकंदर आयोजनाबद्दल आणि सुरेश दादा यांनी या सगळ्या 32 वाड्या आणि 36 गावांना जी दिलेली एक संधी आहे आणि आपल्यासारखे बरेचसे खेळाडू आदिवासी वाड्यातले खेळाडू आहेत त्यांना आता पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख या जिल्हा परिषद या लीगमुळे झालेली आहे. एकंदर या आयोजनाबद्दल आणि सुरेश दादा यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? प्रथमतः म्हटलं तर जेव्हा VPL अनाऊन्स झाली आणि त्याचे पुरस्कृत सुरेश दादा पाटील म्हटल्यावरती तेव्हा विचार केला होता की आयोजन चांगलंच होणार, त्यात काही वादच नव्हता. त्याच्यानंतर समीर मारकर यांची जी मेहनत आहे ती नक्कीच सफल झाली आणि खूप चांगलं आयोजन झालं.
धन्यवाद मच्छिंद्र आणि पुढच्या टूर्नामेंट साठी आपल्याला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा आणि असाच खेळ आपला भरत राहो अशा सदिच्छा. अभिषेक खरंतर एवढे पाहुणे या स्टेजवर आले आणि तरी सुद्धा स्टेज सलामत राहिला. हे मंडप आणि जे डेकोरेटर्स वाले आहेत भाऊ शिंदे टेन स्टारचे मालक त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि ही गाडी जी गाडी आपल्याला मिळालेली आहे त्याचे 15,000 रुपये आपण डिपॉझिट ठेवलेले आहेत. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ते समीर मालकर सांगतील तुम्हाला. भाऊ शिंदे टेन स्टार मंडप डेकोरेटरचे मालक भाऊ शिंदे यांचं स्वागत. त्यानंतर मी विनोदजी साबळे साहेबांना विनंती करतोय की हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपल्याला मी विनंती करतोय. गोपीनाथजी जाधव 5 दिवस गोपीनाथजी जाधव रोज इकडे येत होते बळीराम जांभळे साहेब सरपंच आश्रेगावचे विनोदजी साबळे साहेब आज आपल्यामध्ये खरंच आपलं भाग्य आहे. 2 तासांपासून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर आणि महिला मंडळींना विनंती आहे पद्माताई त्यानंतर आमच्या मनवे मॅडम मंदाताई ठाकूर सुवर्णताई पाटील या सगळ्या मंडळींना विनंती आहे. साबळे साहेबांना विनंती आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जातंय. एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि रोख रक्कम प्रवीण मनवे यांना विनंती आहे. आपण जायचंय प्रवीण मनवे अनंत पाटील धारणीचे अनंत पाटील अनंत पाटील त्यानंतर आमचे विनोद दादा साबळे माझगावचे आमचे सरपंच गोपीनाथजी जाधव सुरेश दादा पाटील सर्वे सर्वा त्यानंतर आमचे पद्माताई पाटील मनवे मॅडम मंदाताई ठाकूर पंढरीनाथ आमचे पॅडी भरपूर खरं तर आम्ही कधी कधी गर्दी बघून येतो परंतु जेव्हा कोण नसतं तेव्हा ते मात्र स्टेज सांभाळत असतात. अंकित मालुसरे आहेत आणि जोरदार टाळ्या धारणी संघासाठी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी विनोद शेठ साबळे साहेब सगळ्या पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी दिलं जाते. अतिशय आनंदात उत्साहात सगळे आमचे नंदकुमार पाटील हरेश पाटील त्यानंतर आमचे संकेत पाटील समीर मालकर रोहित पाटील कुंदन पाटील विनय पाटील राजू ठोंबरे एचडीपी ग्रुप सगळ्यांनी 9961 आणि ग्रामस्थांना विनंती आहे धारणीच्या ही ट्रॉफी घेण्यासाठी. रवी दुर्गे हरेश दुर्गे भरपूर मजा या वडगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला आपण पाहिलेली आहे आणि सगळे ग्रामस्थ मंडळ वडगाव ग्रामपंचायतीचे सगळे आणि कैरे वाशिवली बोरिवली वडगाव तळवली या सगळ्यांचं वाणिवली सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत. सगळ्यांना शुभेच्छा. आर्थिक सहाय्य आपल्याला गोपीनाथ जाधव यांनी पण केलेलं आहे. गोपीनाथ जाधव यांनी गोपीनाथ जाधव सगळ्यांचेच लाडके आहेत. आणि आमचे भाऊ दुर्गे बघा भाऊ दुर्गेंना भरपूर आनंद झाला असेल. धारणी संघाचे सीएचबी ना सीएचबी धारणी या संघाचं नेहमी नाव असतं. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जोरदार टाळ्यांच्या गजरात म्युझिक डीजे आता दमलो हॅलो हॅलो डीजे मास्टर एक विशेष सत्कार राहिलेला आहे. आमचे समीर मालकर या प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि विनय पाटील आणि राजू ठोंबरे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. विशेष सत्कार करण्यात येणार आहे. राजू ठोंबरे प्रणव पाटील विनय पाटील आणि समीर मालकर या प्रीमियर लीगचे अध्यक्ष त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी सुरेश दादा पाटील आणि पाहुण्यांना विनंती करणार आहे. पीटीसी लाईव्ह ज्यांनी आपल्याला दाखवला ते विलास शेठ